तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांचे प्लॅनशेटचे प्रताप समोर आल्यानंतर 4 दिवसांनी गृहमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करू असं आर आर पाटील यांनी म्हटलंय. ते पुण्यामध्ये बोलत होते. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लॅनशेट केल्याचं आउटलुकचे पत्रकार आशिष खेतान यांच्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलंय. हे स्टिंग ऑपरेशन सार्वजनिक करून 4 दिवस उलटले तरी पोळ यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये. मुख्यमंत्र्यांनीही हे प्रकरणी माहिती नसल्याचं म्हटलं. त्यानंतर या प्रकरणी गृहमंत्री आर आर पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. या बाबतीमध्ये अडिशनल डीजींना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. श्री मिश्रा या गोष्टीची चौकशी करतील. चौकशी निपक्षपातीपणाने होईल. आणि आता जो आपण अंधश्रद्धेच्या बाबतीत कायदा केला आहे त्याचं उल्लंघन त्यामध्ये जर ते अडिशनल डीजी लेवलचे आहेत किमान त्या किंवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तपास करावा म्हणून अडिशनल डीजीच्याकडे हा तपास सुपूर्द करण्यात आला आहे. आता बातमी आहे मध्य रेल्वे प्रशासनाच्या अजब भूतदयेची. सह्याद्री एक्सप्रेस मध्ये 23 तारखेला पोलिसांच्या